नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील नवीन चौथे प्रकरण सेमी व मराठी माध्यम यांच्यासाठी अर्थनियोजन हा घटक आज आपण पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो पहा, चला शिकूया या प्रकरणामध्ये आपण काय काय पाहणार आहोत। तर आपलं पहिलं प्रकरण आहे अर्थनियोजन, याच्यामध्ये आपण जीएसटी ची ओळख, कर बीजक, टॅक्स इनव्हॉइस, जीएसटी गणन व इनपुट टैक्स क्रेडिट, शेयर्स, म्यूचुअल फंड व एसआयपी, त्याला सेमीवाले म्हणणार आहेत फायनान्शियल प्लॅनिंग, लेट स्टडी, जीएसटी इंट्रोडक्शन, जीएसटी टैक्स इनव्हॉइस, जीएसटी कंप्यूटेशन एंड आयटीसी, शेयर्स, म्यूचुअल फंड्स एंड एसआयपी। सेमी आणि मराठी माध्यमासाठी आपण एक एक घटक व्यवस्थितरित्या विद्यार्थी मित्रांनो पाहणार आहोत, तर लक्ष द्या। तर चला चर्चा करूया। शिक्षिका आणि विद्यार्थी यांच्यामध्ये हा संवाद आहे, पुस्तकामध्ये सुद्धा तुम्हाला हे पान दिसेल। बघूया त्या संवादामध्ये आपल्याला काय काय पाहायचं आहे ते। शिक्षिका म्हणतात, विद्यार्थी मित्रांनो, आपल्या देशात व्यापारासाठी कोणती कर प्रणाली चालू आहे? हे आपल्याला माहिती आहे की व्यापारासाठी कोणती कर प्रणाली चालू आहे। तर विद्यार्थी उत्तर देतात, आपल्या देशात जीएसटी, जीएसटी म्हणजे वस्तू व सेवा कर, ही कर प्रणाली चालू आहे। तुम्ही विद्यार्थी मित्रांनो जीएसटी म्हणजे वस्तू व सेवा कर ही व्याख्या लिहून घ्यायची आहे, त्याला जीएसटी आपण असं सुद्धा लिहिणार आहोत। जीएसटी म्हणजे काय? तर जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, त्याला वस्तू व सेवा कर असे म्हणतात। तर विद्यार्थी मित्रांनो ही जर तुम्ही ट्री डायग्राम पाहिली तर वस्तू व सेवा कर याच्या पूर्वीच्या काळी इतकं जे उत्पादन शुल्क, एक्साइज ड्यूटी, सेवा कर, सीमा शुल्क, कस्टम ड्यूटी, केंद्रीय अधिभार व उपकर, मूल्यवर्धित कर, व्हॅट वगैरे वगैरे, हे सर्व जे कर होतं ते सर्व इतके कर होते, हे सर्व कर रद्द करून आता फक्त वस्तू व सेवा हा एकच कर वस्तू व सेवांच्या खरेदी विक्रीवर आकारला जातो। म्हणून म्हणतात एक देश एक कर, एका देशामध्ये एकच कर आहे। आणि ही जी कर प्रणाली आहे ती 1 जुलै 2017 पासून अंमलात आलेली आहे। म्हणजे जीएसटी जो आहे तो कधीपासून अंमलात आला? तर त्याची तारीख आहे जीएसटी 1 जुलै 2017 पासून अंमलात आलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो तर आपण आता पाहिलं जीएसटी म्हणजे काय। तर जीएसटी म्हणजे वस्तू व सेवा कर, जीएसटी चा लॉंग फॉर्म गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, आणि जीएसटी ची अंमलबजावणी आहे ती अंमलबजावणी 1 जुलै 2017 पासून अंमलात आलेले आहे। एकच देश एकच कर हे याच तत्व आहे। सेमीसाठी आपण पुढचं पाहूया किंवा मराठीमध्येच आपण पाहूया कर बीजक म्हणजे काय असते ते। तर आता पहा विद्यार्थी मित्रांनो कर बीजक, जर तुम्ही दुकानामध्ये गेला तर तुम्हाला एखादी वस्तू जर घेतली तर तिथं जीएसटीचं बिल मिळतं, मग ते जीएसटीचं जे बिल असतं त्याला आपण थोडक्यात कर बीजक किंवा टॅक्स इनव्हॉइस असं म्हणणार आहोत। तर पहा विद्यार्थी मित्रांनो तिथं वस्तू खरेदीचा टॅक्स इनव्हॉइस नमुना दिलेला आहे। सप्लायर म्हणजे ज्या दुकानातून आपण वस्तू खरेदी करतो त्याला सप्लायर म्हणायचं। इथं दिलं A2Z स्वीट मार्ट 143 शिवाजी रस्ता मुंबई, पूर्णपणे पत्ता असतो, मोबाईल नंबर आहे आणि त्यांचा ईमेल नंबर आहे। आता इथं जे आहे तो जीएसटीचा नंबर असतो। बघा हा जीएसटीचा नंबर कसा असतो त्याचे सुद्धा आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। पण पहा 27 इथे एक नमुना दाखल काय दिलंय, 27 ABCDE 1 2 3 4 H 1 Z आणि 5। आता बघा हा जो वस्तू व सेवा कर किंवा जीएसटीचा जो काय नंबर आहे तो नंबर 15 अंकाक्षरे असतात। बघा याला किती अंक आहे, हे जर मोजली तर 15 आहेत आणि ही काय आहेत नसतं अंक नाहीत,
तर अक्षरे सुद्धा आहेत, म्हणून ह्याला अंकाक्षरे असं म्हणायचं. इंग्लिश मध्ये त्याला आपण अल्फा न्यूमरिकल असं म्हणणार आहोत, हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. मग ती 15 अक्षरे कसे असतात त्याचं आपण ते पाहू. इनव्हॉइस नंबर असतो, इनव्हॉइस डेट असते, काय काय घेतलं तुम्ही, सिरियल नंबर, रजिस्ट्रेशन कोड, नेम ऑफ द प्रोडक्ट, रेट, क्वांटिटी आणि सी जी एस टी आणि एस जी एस टी. याच्या अगोदर आपण जे पाहिला तो जी एस टी असं पाहिलेलं आहे. जी एस टी म्हणजे आपल्याला समजलं वस्तू व सेवा कर, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. मग आता ही नवीन प्रकार काय आला, सी जी एस टी. सी म्हणजे सेंट्रल, सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, सी जी एस टी. आणि एस म्हणजे स्टेट, स्टेट म्हणजे काय येणार आहे, एस जी एस टी. म्हणजे राज्याचा जी एस टी आणि केंद्राचा जी एस टी असे प्रकार असतात. ते कसं आहे ते आपण आता काय करू, एक उदाहरण मी तुम्हाला याच्यातलं समजून देतो. एच एस एन कोड जो पेढे आहेत, पेढे म्हणजे मिठाईचं दुकान दिसते त्या पेढ्यामध्ये, त्या पेढ्याचा एच एस एन कोड. आता एच एस एनचा सुद्धा आपल्याला अर्थ बघायचा आहे, हार्मोनाइज्ड सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर, हार्मोनाइज सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर त्याला इचेशन कोड असं म्हणायचं. पेढे रेट त्याचा 400 रुपये प्रति किलो, एका किलोला 400 रुपये असतील. जर तुम्ही 500 ग्रॅम घेतला म्हणजे अर्धा किलो घेतला तर 200 रुपये होणार आहे. आता पेढ्याचा जो सी जी एस टी केंद्राचा जो कर आहे तो 2.5% आहे, म्हणजे काय ह्या 200 च 2.5% असं होतं. बघा ते तुमची अमाऊंट किती झाली पेढ्याची, 200 रुपये. मग 200 च 2.5%, केंद्राचं 5 रुपये, राज्याचं 2.5% असं 5. पेढं झालं 200 च, पण हा केंद्राचा कर 5, राज्याचा कर 5, 5 × 5 = 10. असा कर किती गेलेला आहे तुमचा, तर तो कर गेलेला आहे 10 रुपये. म्हणजे तुम्हाला एकूण दुकानदाराला किती रुपये द्यावे लागतील, तर ते 210 द्यावे लागणार आहे. आता दुसरं उदाहरण त्यांनी तसं दिलंय, बघा एच एस एन कोड आहे त्याचा चॉकलेटचा, चॉकलेटचा रेट आहे 80 रुपयाचं एक चॉकलेट. प्रत्येक तुम्ही एकच घेतलं 80 रुपये, परंतु त्याच्यावरती कर आहे 14%. म्हणजे 80 च 14% जर काढलं तर आपल्याला येतं बरं का हे काढायला, तर 80 × तुम्ही 14 आणि छेदस्थानी काय करणार आहात, 100 करणार आहात. जर 0 ला 0 मी इथं घालवतो म्हणजे 14 × 8 = 32, 2 × 4 = 3, 8 × 3 = 18, 112 आणि छेदस्थानी 10 म्हणजे 11.2 म्हणजे 11.20 असंही म्हणणार आहे. म्हणजे 80 रुपये चॉकलेट घेतल्यावर केंद्राचा कर 11.20, राज्याचा सुद्धा कर तेवढाच आहे 11.20. म्हणजे 80 रुपयाचं चॉकलेट अधिक 11.20 केंद्राचा कर अधिक 11.20 राज्याचा कर, असं ते चॉकलेट तुमच्या हातात किती रुपयाला मिळलं, 102 रुपये 40 पैशाला मिळलेलं आहे. मग तुम्ही म्हणता जेवढा सी जी एस टी असतो तेवढाच आपल्याला इथं एस जी एस टी दिसत आहे, हे सुद्धा बरोबर आहे. अशा पद्धतीने तिसरं चौथं पाचवं उदाहरण तुम्ही पहा, आपण ते नंतर तयार करायला शिकणार आहोत. मग आता बघा ह्या टॅक्सवरून त्यांचं जे काय संवाद आहे तो संवाद काय आहे तो पहा. तुम्ही पुस्तकं समोर ठेवली तरी चालतील. वेद आम्हाला या बिलात काही नवीन शब्द दिसतात, जसे त्यांचे अर्थ सांगा. सी जी एस टी, एस जी एस टी आणि जी एस टी चे 2 भाग आहेत, बरोबर आहे. आता ही व्याख्या लिहायची विद्यार्थी मित्रांनो तुम्ही. सी जी एस टी म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, बरोबर आहे. सी जी एस टीला केंद्रीय वस्तू व सेवा कर असे म्हणतात, हा केंद्र सरकारकडे जमा होतो. आणि एस जी एस टी म्हणजे स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, म्हणजे हा राज्याचा वस्तू व सेवा कर आहे आणि हा राज्य सरकारकडे जमा होतो. रिया काय म्हणते, उजव्या कोपऱ्यात अंक व अक्षरांची खूप मोठी रांग दिसते, ते काय आहे, बरोबर आहे. बघा आता हा उजवा कोपरा, इथं अंक आणि अक्षरे आहेत. हा जी एस टी एन म्हणजे व्यापाऱ्याचा ओळख क्रमांक आहे, तो काय असतो, व्यापाऱ्याचा ओळख क्रमांक असतो. जी एस टी आय एन, जी एस टी आयडेंटिफिकेशन नंबर, त्याला काय म्हणायचं, जी एस टी आयडेंटिफिकेशन नंबर. ज्या व्यापाऱ्यांची मागील आर्थिक वर्षातील उलाढाल 20 लाख रुपयापेक्षा जास्त असते त्यांना हा क्रमांक घेणे बंधनकारक असते. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, तुम्ही जर एखाद्या दुकानात गेला
आणि त्या दुकानदाराने तुम्हाला जर जीएसटीचं बिल दिलं तर तुम्ही असं ओळखून घ्यायचं की ह्या व्यापाराची वार्षिक उलाढाल जी आहे ती 20 लाखापेक्षा जास्त आहे. आणि ज्यांची वार्षिक उलाढाल 20 लाखांपेक्षा जास्त असते त्यांनाच हा जीएसटीचा नंबर मिळतो. जस आपल्याला माहिती आहे पॅनमध्ये जशी 10 अंकाक्षरे असतात तसेच प्रत्येक व्यापाऱ्याला दिलेल्या जीएसटी आय एनमध्ये 15 अंकाक्षरे असतात. म्हणजे हा जो जीएसटीचा नंबर आहे आता बघा इथे दाखवलेला आहे आपल्याला उदाहरणार्थ 27 ABCDE 1 2 3 4 H 1 Z आणि 5 की 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15 हा जो 15 अंकाक्षरे असतात त्याला जीएसटीचा नंबर म्हणतात. आणि पॅन कार्डमध्ये 10 अंकाक्षरे असतात. ओके त्यांचा अर्थ काय असतात बघा 27 जर कोड बघितला आता बघा आपण काय करू थोडंसं याची शाई बदलू म्हणजे आपल्याला 27 पहिली जी 2 अक्षरे आहेत तो राज्याचा 2 अंकी संकेतांक आहे. पहिली जी 2 अक्षरे आहेत ती आहे तुमचा राज्याचा सांकेतिक क्रमांक. आपण काय करू याला घालू हां ओके राज्याचा तो काय आहे तुमचा सांकेतिक क्रमांक आहे ए बी सी डी ई 1 2 3 4 H म्हणजे पहिली जी 2 अंक असतात ते राज्याचा नंतर 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि बघा विद्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 नंतरची जी 10 अंकाक्षरे असतात ते 10 अंक ही पॅन कार्डसाठी असतात. बघा पहिले जे 2 अंक असतात तो राज्याचा सांकेतिक क्रमांक आहे नंतरचे 10 अंक पॅन कार्ड असतात नंतरचा 1 नोंदणीसाठी 1 अंक. तुम्ही विद्यार्थी मित्रांनो जर इथं जर 1 आला तर तुम्ही असं समजून घ्यायचं की ह्या व्यापाऱ्याचं 1च जीएसटी नंबर आहे. इथं जर 2 आला तर ह्या व्यापाऱ्याचा या पॅन कार्डवरती इथं 2 GST आहेत किंवा 2 GST नंबर आहेत 1 आणि 2 याच्यावरून आपल्याला कळतं की यांच्याकडे जीएसटीचा नंबर किती आहे. झेड हा सगळ्यांना कंपल्सरीच येतो एवढं लक्षात ठेवायचं. ज्यावेळेस तुम्ही जीएसटीचा नंबर वेगवेगळ्या पावतीवरनं पाहणार आहोत तर शेवटून दुसरा क्रमांक म्हणजे उजव्या बाजूने जो दुसरा क्रमांक असतो तिथं झेड असलाच पाहिजे. झेड जर नसेल तर म्हणायचं हा जीएसटी बरोबर नाही किंवा तो काहीतरी फेक आहे. आणि शेवटचा 5 शेवटी अंक किंवा अक्षर यापैकी 1 असते म्हणजे 5 म्हणजे इथं अंकच असेल नाही कधी कधी इथं अक्षर सुद्धा असतं. ओके मग 27 हा राज्याचा 2 अंकी संकेतांक 10 अंकात तिथून पुढची 10 अंक ही पॅन कार्डसाठी 1 एका नोंदणीसाठी 1 अंक झेड सर्वांसाठी समान म्हणजे बाय डिफॉल्ट आणि 5 म्हणजे चेक सम डिजिट आणि तिथलेले शेवटी अंक किंवा अक्षर असते. 27 हा महाराष्ट्र राज्यांचा राज्य सांकेतिक कोड आहे. 27 या संकेतकावरून त्या व्यापाराची नोंदणी महाराष्ट्रात झाली आहे हे समजते. लक्षात घ्या 27 जो क्रमांक आहे तो महाराष्ट्र राज्यात आहे. 27 दिसलं की आपल्याला कळेल की ही व्यापारी महाराष्ट्रातील आहे किंवा या व्यापाराची नोंदणी महाराष्ट्र राज्यात झालेली आहे. चेक सम डिजिट म्हणजे जीएसटीच्या वेबसाईटवर जीएसटी आय एन टाकला की हा नंबर वैध आहे की नाही समजते. जीएसटीची जी तुमची वेबसाईट आहे त्याच्यावरती जर चेक सम डिजिट म्हणजे शेवटचा जो असतो म्हणजे हा जर जीएसटीचा नंबर तुम्ही टाकला तर तो बरोबर आहे की चूक आहे का फेक आहे ते आपल्याला समजू शकतो. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण एक बिल CGST SGST आणि GST चे 15 अक्षर कशी कशी असतात ते समजून पाहिलेलं आहे. हेच आपण आता विद्यार्थी मित्रांनो आता आपण सेमीसाठी पाहणार आहोत. तर टॅक्स इनव्हॉइस ऑफ गुड्स अँड परचेस सॅम्पल आहे. सप्लायर इथं सप्लायरचं नाव आहे बघा A to Z स्वीट मार्क 143 शिवाजी रास्ता मुंबई त्याचा पिनकोड दिला आहे महाराष्ट्र मोबाईल नंबर ईमेल आणि इथं जे कोपऱ्याला आहे तो GST IN GST चा आयडेंटिफिकेशन नंबर हा 15 अंकी आहे. हा आपण काय करूया समजावून घेऊया. आता इथं इनव्हॉइस नंबर आहे बघा इनव्हॉइस नंबर इनव्हॉइस डेट
किती तारखेला तुम्ही पावती घेतली, सीरियल नंबर, एचएसएन कोड हे सुद्धा समजावून पाहू, नेम ऑफ द प्रोडक्ट, रेट त्याचा, क्वांटिटी, टॅक्सेबल अमाऊंट, सीजीएसटी, एसजीएसटी आणि टोटल। जर या पावतीचं निरीक्षण केलं तर आपण पाठीमागं आपण जीएसटी पाहिलं होतं, इथं सीजीएसटी आणि एसजीएसटी नवीन आलेलं आहे। ते कसं काय आहे ते आपण विद्यार्थी मित्रांनो आता काय करूया पाहूया। आता विद्यार्थी काय म्हणतात, वेद हा विद्यार्थी म्हणतो, इन द इनव्हॉइस वी सी सम न्यू वर्ड्स, प्लीज एक्सप्लेन देम। या इनव्हॉइसमध्ये आम्हाला नवीन शब्द दिसतात, त्यांचा अर्थ सांगा। सी जी एस टी अँड एस जी एस टी आर टू कॉम्पोनंट्स ऑफ जी एस टी, बरोबर आहे। जी एस टीचे दोन प्रकार, एक सी जी एस टी आणि एस जी एस टी। जी एस टी म्हणजे पहिला आपण गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, मग सी जी एस टी म्हणजे काय, सी मीन्स सेंट्रल, सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, हे लिहून घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो। सी जी एस टी म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स विच इज टू पेड टू द सेंट्रल गव्हर्नमेंट। मग हा जो टॅक्स आहे तो आपण कोणाला देणार आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटला देणार आहे। वेर ॲज एस जी एस टी इज द स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स। एस जी एस टी म्हणजे काय असतो, स्टेट गुड म्हणजे राज्याचा वस्तू व सेवा कर असतो, विच इज टू पेड टू द स्टेट गव्हर्नमेंट, आणि हा कोणाला द्यायचा, स्टेट गव्हर्नमेंटला द्यायचा। रिया काय म्हणते, व्हॉट इज द नंबर राईट मोस्ट कॉर्नर, हा राईट मोस्ट कॉर्नर जो आहे तुमचा, मी दाखवतो, हा नंबर काय, हा फार मोठा आहे, तो आपण काय करूया, समजावून घेऊया। ओके, मग टीचर सांगतात त्यांना, टीचर काय म्हणतात, इट इज अ जी एस टी आय एन, त्याला जी एस टी आय एन म्हणायचं, डीलर्स आयडेंटिफिकेशन नंबर। मग जी एस टी आय एनचा लॉंग फॉर्म इथं दिला आहे, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर, त्याला आपण जी एस टी आय एन असं म्हणणार आहोत। जी एस टी आय एन इज मॅन्डेटरी फॉर द डीलर हुज ॲन्युअल टर्न ओव्हर इन प्रिव्हियस फायनान्शियल इयर एक्सीड रुपीज 20 लॅक्स। बघा, जी एस टी आय एन नंबर कोण घेऊ शकतो, तर इथं सांगितलंय त्यांनी, ज्या व्यापाऱ्यांचं पाठीमागील मागील आर्थिक वर्षात उलाढाल जी आहे ती 20 लाखापेक्षा जास्त असेल। मग जर तुम्ही एखाद्या दुकानात गेला आणि तिथं जर तुम्हाला जी एस टीची पावती मिळली, तर तुम्ही असं म्हणायचं की या व्यापाऱ्याचं जी वार्षिक उलाढाल आहे ती 20 लाखापेक्षा जास्त आहे। यु नो दॅट पॅन हॅज 10 अल्फा न्युमरल्स, आपल्याला माहिती आहे पॅन कार्डवर 10 अंकाक्षरे असतात, अल्फा न्युमरल्स, न्युमरल्स म्हणजे संख्या, अल्फा म्हणजे अंक। सिमिलरली जी एस टी आय एन हॅज 15 अल्फा न्युमरल्स, तर जी एस टी आय एन म्हणजे जी एस टीचा जो नंबर असतो त्याच्यामध्ये किती अंक असतात, तर 15 अंक असतात। इट इन्क्लूड्स 10 डिजिट पॅन ऑफ द डीलर, आणि त्या 15 अंकामध्ये 10 अंक जे असतात ते पॅन कार्डचे असतात। आता ते 15 अंक जे कशा कशाची असतात ते आपण काय करूया विद्यार्थी मित्रांनो, समजावून घेऊया। इथे उदाहरण तुम्हाला त्या जी एस टीच्या नंबरचं काय केलेलं आहे दिलेलं आहे, ते आपण आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो। बघा, हा का 27 ABCDE 1 2 3 4 H 1 Z आणि 5, बरोबर आहे। तर पहिला जो 27 आहे त्याला 2 डिजिट फॉर स्टेट कोड, राज्याचा जो कोड असतो तो 2 अंकी अक्षर असतो, म्हणजे जर 27 आलं तर तुम्ही म्हणायचं की या व्यापाऱ्याची नोंदणी महाराष्ट्र राज्यातली झाली आहे किंवा हा व्यापारी महाराष्ट्र राज्यातील आहे। आता 27 पहिलं 2 अंक राज्यासाठी, नंतरचे 10 अंक बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10, हा 10 डिजिट पॅन ऑफ द फर्म असतो। 2 अंक राज्यासाठी, 10 अंक पुढचे पॅन कार्डसाठी, तुमच्याकडे जे पॅन कार्ड त्याच्यावर नोंदणी केलेली असते त्याच्यासाठी पुढचे 10 अंक असतात। नंतर 1 1 रिप्रेझेंट 1 रजिस्ट्रेशन, ह्या पॅन कार्डवरती किंवा ह्या दुकानदाराचं तुमचं एकच रजिस्ट्रेशन आहे, हे एक नकळतं, इथं जर 2 आला तर यांची 2 रजिस्ट्रेशन आहे, रजिस्ट्रेशन्स आहेत, हे आपल्याला समजतं। नंतर झेड हा सर्वांसाठी कॉमन असतो, युनिफॉर्म फॉर ऑल बाय डिफॉल्ट, इथं झेड असतो म्हणजे असतोच। जर तुम्हाला जी एस टी आय एन ओळखायला लावला तर उजवीकडून 2 दुसरा नंबर हा झेडच असला पाहिजे, झेड व्यतिरिक्त जर काय असलं तर हा जी एस टी हा वैध नसतो। आणि 5
check some digit confirms validity of GSTIN when entered on GST portal. हा जो पाच शेवटचा जो अंक असतो तो चेक सम डिजिट असतो, याच्यामुळे आपल्याला त्या जीएसटी नंबरची व्हॅलिडिटी कळते जर तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर गेला तर. लक्षात, आणि हा शेवटचा जो पाच असतो तो अंक किंवा अक्षर हे असतं. जेनी बर हिअर 27 इज स्टेट कोड ऑफ महाराष्ट्र फॉर्म 27. 27 हा महाराष्ट्राचा कोड. वन कॅन अंडरस्टँड दॅट अ पर्सन ऑर फर्म इज रजिस्टर इन महाराष्ट्र. तर त्यांनी कुठं रजिस्टर रजिस्ट्रेशन केलेलं आहे, महाराष्ट्रामध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे हे आपल्याला समजतं. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण जीएसटीचं वगैरे व्यवस्थितरित्या काय केलेलं आहे हे पाहिलेलं आहे. पुढच्या भागाकडे जाऊया. डायरेक्ट आपण आता इथं आपण त्यांची उदाहरणेच घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो पा, मी सेमी आणि मराठीसाठी दोघांसाठी सुद्धा ही उदाहरणं इथं देणार आहोत. त्याच्यासाठी मी सराव संचित 4.1 हा घटक सुरुवात करणार आहोत. पावन मेडिकल्स औषधांचा पुरवठा करतात, त्यांच्यातील काही औषधावर जीएसटीचा दर 12% आहे, तर सीजीएसटीचा दर व एचजीएसटीचा दर किती असेल? लक्षात घ्या, जीएसटी म्हणजे आता माझं मी तुम्हाला सांगतो, जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, वस्तू व सेवा कर. ही जीएसटी म्हणजे त्याचं दोन प्रकार, एक सीजीएसटी आणि एचजीएसटी. हा जीएसटी जो दिलेला आहे तो जीएसटी किती दिलेला आहे? 12% दिलेला आहे. मग निम्मा निम्मा जातो, केंद्राला निम्मा जाणार आणि राज्याला निम्मा जाणार आहे. मग या जीएसटी मध्ये सीजीएसटी आणि एचजीएसटी या दोन्हींचा समावेश असतो आणि हे दोन्ही कर समान असतात, म्हणून सीजीएसटीचा दर सीजीएसटीचा जो काही दर आहे तो किती येणार आहे तुमचा? 6% येणार आहे. आणि एस जी एस टी चा दर तो सुद्धा किती येणार आहे? 6% येणार आहे. म्हणजे हे 6 किती होणार आहे तुमचं? 12 होणार आहे. तेच उदाहरण सेमीसाठी आहे. काय आहे? पावन मेडिकल सप्लायज मेडिसिन ऑन सम मेडिसिन द रेट ऑफ जीएसटी इज 12%. जीएसटी किती आहे तुमचा? 12%. देन व्हॉट इज द रेट ऑफ सीजीएसटी आणि एचजीएसटी? तसंच आहे. इथं आपण लिहू शकतो विद्यार्थी मित्रांनो, रेट ऑफ जीएसटी तो आहे 12%. ह्या जीएसटीचं टू टाईप, सीजीएसटी आणि पुढचा काय आहे तुमचा? एसजीएसटी आहे. आणि रेट ऑफ सीजीएसटी अँड एचजीएसटी बोथ आर इक्वल. दोघांचं जे काही रेट असतात ते सुद्धा कसं असतात? इक्वलच असतात. म्हणून आपण याच्यावर लिहू शकतो, द रेट ऑफ सीजीएसटी हा विचारलेला आहे आपल्याला, तर आपण विद्यार्थी मित्रांनो इथं लिहू शकतो, रेट ऑफ सीजीएसटी, रेट ऑफ सीजीएसटी त्याच्या निम्मा म्हणजे 6% येणार आहे. आणि दुसरं जे आहे रेट ऑफ एसजीएसटी, आणि तो सुद्धा किती येणार आहे? 6% येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो याच्याप्रमाणे आपण पहिलं उदाहरण पाहिलेलं आहे. आपण नंतरच्या म्हणजे दुसऱ्या उदाहरणाकडे जाणार आहोत. आता इथं सेमीसाठी पहिल्यांदा आलेलं आहे, काय अडचण नाही. ऑन अ सर्टन आर्टिकल इफ रेट ऑफ सीजीएसटी इज 9%, देन व्हॉट इज द रेट ऑफ एचजीएसटी अँड व्हॉट इज द रेट ऑफ जीएसटी? जर तुम्हाला सीजीएसटी दिला तर एचजीएसटी किती? आत्ताच आपण पाहिलेलं आहे काय आहे, जेवढा सीजीएसटी असतो तेवढाच कोण असतो? एचजीएसटी असतो. म्हणजे काय लिहू शकतो इथं मी? रेट ऑफ एसजीएसटी, इथं असं लिहू शकतो विद्यार्थी मित्रांनो, रेट ऑफ एसजीएसटी, जेवढा सीजीएसटी तेवढाच एसजीएसटी, म्हणजे तो 9% आला. आणि रेट ऑफ जीएसटी किती येईल? मग जीएसटी म्हणजे सीजीएसटी आणि एचजीएसटी या दोघांची काय येणार आहे तुमची? बेरीज येणार आहे. म्हणजे सीजीएसटी तुमचा 9%, एसजीएसटी 9%, आणि दोन्ही मिळून किती येणार आहे तुमचा? 18% येणार आहे. हेच मराठी माध्यमासाठी उदाहरण इथं आहे. एका वस्तूवरील सीजीएसटीचा दर 9% असेल तर एसजीएसटीचा दर किती? तर बघा, एसजीएसटीचा दर हा सुद्धा किती असणार आहे? 9% असणार आहे.
आणि त्याच्यावरून जीएसटीचा दर विचारलेला आहे, मग इथं आपण लिहू शकतो जीएसटीचा दर म्हणजे सीजीएसटी 9% अधिक एसजीएसटी 9%, 9.9% हा जीएसटीचा दर किती झाला तुमचा, तो झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो 18%। आपण आता पुढील उदाहरणाकडे जाऊया, ते तिसरं उदाहरण पाहू आपण। मेसर्स रियल पेंटने प्रत्येकी रुपये 2800 करपात्र किमतीचे लस्टर पेंटचे 2 डबे विकले, जीएसटीचा दर 28% असल्यास सीजीएसटी विकर बीजकात सीजीएसटी व एसजीएसटी किती आकारला असेल। आता याच्यासाठी आपण काय करूया विद्यार्थी मित्रांनो, हे सीमित उदाहरण जे आहे ते खाली घेऊया, आपल्याला तिथे जागा लागणार आहे आणि नंतर सीमीसाठी पाहणार आहोत। ओके, आता काय केलेलं आहे, एक रियल पेंटवाले आहेत, मेसर्स रियल पेंट, बरोबर आहे, त्या पेंटवाल्याच्या दुकानाचं नाव आहे। 2800 करपात्र किमतीचे 2 लस्टर पेंटचे डबे विकले, एका पेंटच्या डब्याची किंमत 2800 रुपये, असं किती डबे विकलं, 2 डबे विकले, म्हणजे एकूण किंमत किती होणार आहे, विक्रीची एकूण विक्रीची किंमत किती होणार आहे, तर 2800 × 2, बरोबर आहे, ते आपण लिहू विद्यार्थी मित्रांनो। म्हणजे इथं आपण असं लिहू शकतो एकूण विक्रीची किंमत, पहा विद्यार्थी मित्रांनो इथं आपण काय लिहित आहोत, एकूण विक्रीची किंमत, आणि ती किती येईल तुमची 2800 × 2, म्हणजे किती आली 5600 रुपये एवढं आलेलं आहे। तर ही करपात्र किंमत आहे, करपात्र किंमत म्हणजे काय, याच्यावर आपण कर आकारू शकतो। बघा ही जी आहे ती काय आहे तुमची विद्यार्थी मित्रांनो, ही आहे करपात्र किंमत, आणि ती किती झाली तुमची 5600 रुपये झालेली आहे। आता याच्यावरती कर काढू, आता जीएसटीचा दर 28% असल्यास सीजीएसटी आणि एसजीएसटी किती, आता हे आपल्याला दोन्ही पद्धतीने काढता येतं। जीएसटी 28 दिलाय म्हणजे सीजीएसटी त्याच्यानी 14% आणि एसजीएसटी तो सुद्धा किती असणार आहे, 14 28% असणार आहे। ओके, आपण असं लिहू शकतो विद्यार्थी मित्रांनो जीएसटीचा दर, जीएसटीचा दर तो जो आहे तो किती आहे 28% आहे, म्हणून सीजीएसटी, याच्यावर आपण लिहू शकतो सीजीएसटीचा दर जो आहे तो किती असणार आहे, आणि एसजीएसटीचा दर दोन्ही समानच असणार आहे, सीजीएसटीचा दर बरोबर एसजीएसटीचा दर, आणि हा जो दर आहे तो किती टक्के असणार आहे, 14% असणार आहे। आपण याच्यावर सीजीएसटी काढू, तर सीजीएसटी आता हा जो दर काढायचा असतो तो करपात्र किमतीवर असतो, आता करपात्र किंमत किती आहे तुमची 5600 × 14 आणि भागिले 100, 0 ला 0 गेला म्हणजे किती आला 56 × 14, आणि हा 56 × 14 जर तुम्ही गुणाकार केला तर तो येणार आहे तुमचा किती 784 रुपये एवढा येणार आहे। मग आपल्याला माहिती आहे जेवढा सीजीएसटी असतो तेवढाच कोण असतो, एसजीएसटी असतो। एसजीएसटी काढा किंवा नका काढो, तुम्ही डायरेक्ट जरी लिहिला तरी चालेल, एसजीएसटी किती असणार आहे तुमचा 784 असणार आहे, म्हणजे सीजीएसटी आणि एसजीएसटी प्रत्येकी 784 रुपये आकारला असेल। या हे तुम्ही लिहू शकता। ओके, ते उदाहरण सेमीसाठी विद्यार्थी मित्रांनो पाहूया। मेसर्स रियल पेंट सोल्ड 2 टिन्स ऑफ लस्टर पेंट, या पेंटच्या दुकानाने 2 टिन म्हणजे 2 डबे लस्टर पेंटचे विकले, अँड टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ इच टिन इज ₹2800, एका डब्याची टॅक्सेबल व्हॅल्यू जी आहे ती किती 2800, इफ द रेट ऑफ जीएसटी इज 28%, जीएसटीचा रेट जर 28% असेल देन फाइंड द अमाऊंट ऑफ सीजीएसटी अँड एसजीएसटी चार्ज इन द टॅक्स इनवॉइस, तर सीजीएसटी किती आणि एसजीएसटी किती तो आपल्याला काय करायचा आहे, काढून घ्यायचा आहे। सेमीसाठी आपण व्यवस्थितरित्या सोडवणार आहे। आता लस्टर पेंटचा रेट किती आहे 2800, मग आपण असं लिहू रेट ऑफ लस्टर पेंट, रेट ऑफ लस्टर पेंट जो आहे तो किती आहे 2800 रुपीज आहे। विद्यार्थी मित्रांनो असं किती डबे घेतल्यात त्यांनी,
दोन डबे घेतले आहेत. एक डबा जर 28 चा असेल तर दोन डब्याची किंमत किती होणार आहे? 5600. म्हणजे त्याची जी अमाऊंट आहे म्हणजे टॅक्सेबल अमाऊंट ती किती होईल ते आपण आता पाहूया. तर टॅक्सेबल अमाऊंट, टॅक्सेबल अमाऊंट इज इक्वल टू 2800 इंटू 2 इज इक्वल टू 5600 येणार आहे. आता इथं रेट ऑफ जी एस टी जो दिलेला आहे तो किती दिलेला आहे तुम्हाला? रेट ऑफ जी एस टी हा किती दिला आहे विद्यार्थी मित्रांनो? हा दिलेला आहे 28% दिलेला आहे. मग आपल्याला माहिती आहे रेट ऑफ जी एस टी जर 28 असेल तर सी जी एस टी आणि एस जी एस टी किती येणार आहे? 14% येणार आहे. दोन्ही इक्वलच असतं म्हणजेच रेट ऑफ सी जी एस टी इक्वल टू इथं काय होईल तुमचा रेट ऑफ एस जी एस टी आणि हे दोन्ही इक्वल म्हणजे किती पर्सेंट येणार आहे? तर हे 14% येणार आहे. मग आपण सी जी एस टी काढू याच्यावरचा. मग सी जी एस टी काढायचा किंवा एस जी एस टी काढा, दोन्हीपैकी एक काढा, किंमत सेमच असणार आहे. आणि हा सी जी एस टी काढण्यासाठी आपल्याला टॅक्सेबल अमाऊंटवरती काढायला लागतो. टॅक्सेबल अमाऊंट 5600, याचा रेट ऑफ सी जी एस टी 14%, म्हणजे 14/100 काय होईल इथं 100, म्हणजे इथल्या 20 इथला 20 कॅन्सल होईल, म्हणजे 56 × 14 हा किती झाला? 784 झाला. हा सी जी एस टी झाला. एस जी एस टी हा सुद्धा किती येणार आहे तुम्ही याच पद्धतीने कॅल्क्युलेशन करणार आहे आणि ते सुद्धा किती येणार आहे विद्यार्थी मित्रांनो? 784. मग द अमाऊंट ऑफ सी जी एस टी इज 784 आणि अमाऊंट ऑफ एस जी एस टी इज 784. अशा पद्धतीने आपण सेमी आणि मराठी माध्यम दोघांसाठी उदाहरण पाहिलेलं आहे. चौथा आपण उदाहरण पाहूया. इथं सेमीसाठी दिलेलं आहे ते सोडवू, आपण मराठीसाठी दिले अगोदर ते सोडवू. सेमीचं उदाहरण मी काय करतो, थोडंसं खाली येतो म्हणजे आपल्याला ती जागा मिळते सोडवण्यासाठी. ओके. एका रिस्टवॉच बेल्टची करपात्र किंमत 580 रुपये. म्हणजे रिस्टवॉच म्हणजे घड्याळ जे आहे, घड्याळ त्याच्या बेल्टची किंमतच 580 रुपये आहे. जी एस टीचा दर 18% आहे, तर ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयास मिळेल? वाक्याच म्हणजे अगोदर आपल्याला जी एस टी त्या बेल्टची किंमत 580 अधिक त्याच्यावरचा 18% जी एस टी काढावं लागणार आहे आणि त्या दोघांची किंमत जी येईल त्याची बेरीज करायची, तो त्या ग्राहकाला त्या रुपयास बेल्ट मिळणार आहे. आता बेल्टची करपात्र किंमत, कारण जो दर असतो जी एस टीचा किंवा एस जी एस टीचा किंवा सी जी एस टीचा हे करपात्र किमतीवरच असतो. आपण व्यवस्थितरित्या लिहूया विद्यार्थी मित्रांनो, बेल्टची करपात्र किंमत. बेल्टची करपात्र किंमत ही जी आहे ती किती आहे तुमची? 580. डायरेक्ट जी एस टी दिला आपल्याला काय, इकडे सी जी एस टीला त्याने एस जी एस टीला काय द्या तसं काढायला लावलेलं नाही. आपण फक्त बघू याच्यावर जी एस टी किती बसतो. जी एस टीचा दर याच्यावर, याच्यावर जो जी एस टीचा दर आहे तो किती टक्के आहे तुमचा? 18% आहे. मग आता याच्यावरचा आपण जी एस टी काढू. जी एस टी बरोबर करपात्र किंमत किती तुमची? 580. त्याचं किती? 18%. बरोबर आहे. म्हणजे 580 × 18/100. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 580 आणि 18 यांचा जर गुणाकार केला तर तो गुणाकार येईल 10548 आणि भागिले किती आहे? 100. वरचा गुणाकार केला, भागच लावला नाही. का लावला नाही तुमच्या आता इथं थोडंसं काय येईल ते लक्षात येणार आहे. कसं ते पाहू विद्यार्थी मित्रांनो. का केलं आपण असं? तर खाली 100 आला म्हणजे 2 अंक, एकावर 2 0, 2 अंक सोडून आपण इकडं काय करू शकतो ते, म्हणजे जी एस टी किती आला तुमचा? 105.48 असं डायरेक्ट तुमचा काय आलेला आहे जी एस टी. आता बघा त्या बेल्टची किंमत 580, जी एस टी 105.48 रुपये. मग तो ग्राहकास द्यावी लागणारी रक्कम बरोबर आहे ती आपल्याला काढावी लागणार आहे. ग्राहकास द्यावी लागणारी रक्कम एकतर 580 तर आधी द्यावंच लागणार आहे
आणि त्याच्यावरचा जी एस टी किती 105.48 या दोघांची जर तुम्ही बेरीज केली तर ती किती येते तुम्हाला कळणार आहे. तर ग्राहकास 691.48 रुपये एवढं त्या बेल्टला द्यावं लागणार. म्हणजे ग्राहकास तो बेल्ट किती रुपयास मिळेल तर ग्राहकास तो बेल्ट 691.48 बसणार आहे. विद्यार्थी मित्र लक्षात ठेवा, 586चा बेल्ट किती रुपयाला मिळाला, 691 मिळाला, कारण आपण त्याच्यावरती काय दिलेलं आहे, जी एस टी दिलेला आहे, हे लक्षात घ्या. सेमीसाठी आपण हेच उदाहरण पाहणार आहोत. सेमीसाठी काय आहे पहा, वाचा. द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रिस्ट वॉच बेल्ट इज रुपीज 586. द रेट ऑफ जी एस टी इज 18%. देन व्हॉट इज द प्राईस ऑफ द बेल्ट फॉर द कन्झ्युमर, कन्झ्युमरला किती रुपयाला मिळेल आपल्याला तो विचारलेला आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू आपल्याला दिले, द रेट ऑफ जी एस टी दिलेला आहे, हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. मग आपण काय करूया, तो सोडवूया. टॅक्सेबल व्हॅल्यू असं सोडू, टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रिस्ट वॉच टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रिस्ट वॉच 586 रेट ऑफ जी एस टी रेट ऑफ जी एस टी 18%. तर जी एस टी किती रुपयाचा असेल, तर जी एस टी नेहमी टॅक्सेबल व्हॅल्यूवर असतो. तर 586 × 18% म्हणजे 586 × 18/100 ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, ते मल्टिप्लिकेशन तुमचं येईल 10,580. आणि ह्याला जर 100 डिवाइड केलं तर ते किती येईल जी एस टी 105.48. ओके, हा जी एस टी बघा, तो बेल्ट होता 586चा, त्याच्यावर जी एस टी 105.48, तर तो कन्झ्युमर कस्टमरला किती रुपयात पडेल हे आपल्याला काय केलेलं आहे त्यांनी विचारलं आहे. द प्राइस ऑफ द बेल्ट फॉर द कस्टमर कस्टमरसाठी त्याची प्राइस किती असेल, तर 586 + 105.48 आणि ह्या दोघांची जर समेशन केली तर ती येईल 691.48. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण चौथं सुद्धा उदाहरण व्यवस्थितरित्या इथं तुम्हाला सोडवून दिलेलं आहे. ओके, पुढील उदाहरणाकडे जाऊया. पाचवं उदाहरण आहे, सेमीचं उदाहरण मी आता काय करतो इथं खाली खाली घेऊन टाकतो. आधी मराठीचं उदाहरण आपण काय करणार आहोत, सोडवणार आहोत. खेळण्यातील एका रिमोट कंट्रोल कारची जी एस टी करासह एकूण किंमत 1770 रुपये. जी एस टी सहित किंमत 1770 आहे. जी एस टीचा दर 18% आहे. तर त्या कारची करपात्र किंमत आणि सी जी एस टी आणि एच जी एस टीचे गणन करा. बघा, भरपूर गोष्टी आपल्याला काय करायच्या ते याच्यामध्ये आपल्याला काढायच्या आहेत. समजा आपल्याला करपात्र किंमत काढायची, आता ही जी एस टी सहित किंमत दिली म्हणजे जी एस टी भरून, मग जी एस टी न भरता म्हणजे कारची करपात्र किंमत किती ते आपण अगोदर काय करूया काढणार आहोत. समजा त्या कारची करपात्र किंमत ₹1 आहे असं आपण मानू. समजा कारची करपात्र किंमत, त्या कारची जी करपात्र किंमत आहे ती किती रुपये आहे, तर ती आहे ₹1 आहे, हे लक्षात ठेवा. आता हे ₹1 किती टक्के जी एस टी भरला, 18% जी एस टी भरला आहे. मग आपण याच्यावर आपण काय करू शकतो, जी एस टी काढू शकतो. बरोबर आहे, या किमतीवर म्हणजे या ₹1 या किमतीवर 18% जी एस टी आहे.
18% जो आहे तो काय तुमचा जीएसटी आहे। मग जीएसटी किती असेल तर आपल्याला माहित आहे करपात्र किमतीवर जीएसटी असतो। करपात्र किंमतच मी एक्स मानली आणि त्याचा 18% म्हणजे 18/100 म्हणजे तुमचं 18x100 आलं। त्याला दोनने भाग लावला 92 18 आणि 2 5 10 0 म्हणजे जीएसटी किती आला विद्यार्थी मित्रांनो तर जीएसटी आला तुमचा 9x50। आता बघा कारची किंमत किती करपात्र किंमत किती होती एक्स आणि त्याच्यावर जीएसटी किती भरला तुम्ही 9x50 आणि असं मिळून किती रुपये दिले त्यांना तर असं मिळून दिलं आपण 1770 असे रुपये दिले। हे विद्यार्थी मित्रांनो काय करा तुम्ही मग आपण याच्यावर एक्सची किंमत काढू शकतो याला छेद नाही म्हणून मी त्याला छेद एक केलेला आहे। करू ते कल्पना आता 50 + 9 = 60 1 + 9 = 59 = 1770 ओके इकडे 1770 आणि हा 50 जाऊन त्याला काय करणार आहे गुणणार आहे म्हणजे 59 x = तो जर गुणाकार केला विद्यार्थी मित्रांनो तर तो गुणाकार आहे 88,500 आहे। याच्यावर एक्सची किंमत काढू x = 88,500 आणि त्याला भागिले 59 करणार आहोत। जर आपण हा भागाकार विद्यार्थी मित्रांनो केला तर तो किती येईल जर हा भागाकार केला तुम्हाला भागाकार करता येतो तर तो भागाकार जो आहे तर तो भागाकार येणार आहे 1500 रुपये म्हणजे x = किती आला तुमचा 1500 रुपये। मग एक्स मध्ये काय होतं तर त्या कारची करपात्र किंमत होती कारची करपात्र किंमत या पद्धतीने आपण काढलेली आहे कारची करपात्र किंमत जी आहे ती किती रुपये झाली तुमची 1500 रुपये झालेली आहे। आता इथं जीएसटीचा दर 18% म्हणजे सी जी एस टी आणि एस जी एस टी आपल्याला काढता येतो आणि सी एस जी एस टी सी जी एस टी हा नेहमी करपात्र किमतीवर असतो करपात्र किंमत मिळली आपण आता काय करू त्याच्यावर ते सी जी एस टी आणि एस जी एस टी काढू ओके। सी जी एस टी वर जी एस टी 18% आहे म्हणजे सी जी एस टी 9% व एस जी एस टी ही सुद्धा किती येणार आहे तुमची 9% आहे। मग आपण काढूया ती सी जी एस टी किती येते ती म्हणजे सी जी एस टी ही नेहमी करपात्र किमतीवर असते म्हणजे 1500 × 9% म्हणजे छेदस्थानी 100 त्या 2 शून्यला हे 2 शून्य गेलं म्हणजे 1500 × 9 = 95 = 135 रुपये आणि एस जी एस टी ती सुद्धा किती असणार आहे तुमची 135 रुपये असणार आहे। म्हणजेच काय मिळलं आपल्याला विद्यार्थी मित्रांनो खेळण्यातील कर कारची करपात्र किंमत 1500 रुपये सी जी एस टीचा दर 135 रुपये आणि एस जी एस टीचा दर किती रुपये 135 रुपये हेच आपण काय करूया आता सेवेसाठी 5 उदाहरण घेणार आहोत। आपल्या इथं व्हाईट बोर्डमुळे भरपूर जागा वगैरे मिळत असते त्याच्यामुळे आपण सर्व उदाहरणे व्हाईट बोर्डवरती घेत आहोत। वाचा 5 उदाहरण काय ते तुमच्याकडे पुस्तक आहे तुम्ही वाचू शकता। द टोटल व्हॅल्यू विथ जी एस टी जी एस टी सहित टोटल व्हॅल्यू आहे बघा द टोटल व्हॅल्यू विथ जी एस टी ऑफ रिमोट कंट्रोल्ड टॉय कार
रिमोट कंट्रोलचे टॉय कार आहे. 1770 द रेट ऑफ GST इज 18% ऑन टॉयज. त्या टॉयवरती रेट ऑफ GST 18% आहे. फाइंड द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ GST अँड येस GST फॉर दिस टॉय. तर त्याच्यावरनं तुम्हाला टॅक्सेबल व्हॅल्यू काय करायची आहे, काढायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बघूया आपण जसं मराठीला पाहिलं तशी टॅक्सेबल व्हॅल्यू इथं आपण लेट द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ द टॉय कार बी एक्स असं मानूया. लेट द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ टॉय कार बी एक्स. आपण टॅक्सेबल व्हॅल्यूज एक्स मानली. रेट ऑफ GST, रेट ऑफ GST जो आहे तो किती आहे तुमचा 18% आहे. म्हणजे GST किती येईल, तर GST इज इक्वल टू, GST नेहमी टॅक्सेबल व्हॅल्यूवर असतो, टॅक्सेबल व्हॅल्यू एक्स, आणि त्याचं काय होईल तुमचं 18% एक्स इंटू 18/100 म्हणजे किती येईल तुमचा 18x/100 येणार आहे. म्हणजे GST इज इक्वल टू, ह्याला जर दोनने भाग लावला तर 92 18, B00 आणि B5 10. म्हणजे GST किती आला तुमचा 50 रुपीज आलेला आहे. आता बघा, तुम्ही लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, जर टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे तुमची x, GST किती आहे तुमचा 9x/50, मग ती व्हॅल्यू टॅक्सेबल व्हॅल्यू आणि GST मिळून किती रुपये दिलं ते, तर ते दिलं ते 1770 रुपये. आपण काय केलेलं आहे, ते दिलेलं आहे. हे आपण सोडवू आणि याच्यावरून टॅक्सेबल व्हॅल्यू काय करूया, काढणार आहोत. ओके, मी आता असं घेतो, याचा तिरकस गुणाकार करू. 50 × 50x, 9 × 9x छेदस्थानी 50 × 50 बरोबर इथं 1770. 50 × 9 किती झालं इथं 59x, छेदस्थानी 50 बरोबर किती झाला तुमचा 1770 झालेला आहे. म्हणजेच 59x बरोबर 1770 आणि गुणले किती 50. हा जर गुणाकार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही केला तर किती उत्तर त्याचं येऊ शकतं, तर त्याचं 88,500 एवढं उत्तर येऊ शकतं. 88,500 एक्स इज इक्वल टू 88,500 डिवायडेड बाय 59, आणि हा जर भागाकार केला तर तो येईल तुमचा 1,500 असा भागाकार येणार आहे. म्हणजे एक्स इज इक्वल टू किती आला तुमचा 1,500. मग एक्स म्हणजे काय, टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ टॉय कार. एक्स म्हणजे काय आलेला आहे तुमचा, टॅक्सेबल व्हॅल्यू आलेली आहे. रेट ऑफ GST किती होता इथं 18%. रेट ऑफ GST जो आहे तो किती आहे 18%. म्हणजे रेट ऑफ CGST इक्वल टू इथं काय येणार आहे, तर ते येणार आहे रेट ऑफ SGST. ओके, आणि इक्वल टू हे दोन्ही मिळून किती येणार आहे तुमचं 9%. म्हणजे CGST किती येईल आपल्याला माहिती आहे, GST असो CGST असो SGST, टॅक्सेबल व्हॅल्यूवरती काढायचा असतो. म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू 1,500 आणि त्याचं 9%, 1,500 × 9/100 गेला 15 × 9 म्हणजे किती झाला 135. आता SGST काय येईल याच्यावरनं, SGST जेवढा रेट ऑफ CGST तेवढाच रेट ऑफ SGST. म्हणजे व्हॅल्यू ऑफ CGST 135, देअरफोर व्हॅल्यू ऑफ SGST ही सुद्धा किती असणार आहे 135 असणार आहे. मग त्याच्यावरून तुम्ही विद्यार्थी मित्रांनो लिहू शकता, द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ टॉय कार इज 1,500, CGST इज 135 आणि SGST इज 135. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो दोघांसाठी आपण हिंदी आणि मराठीसाठी 5 उदाहरणं पाहिली आहेत. ओके, आता नंतर आपण 6व्या उदाहरणासाठी
जाणार आहोत. बघूया आपलं सहावं उदाहरण काय आहे. तर सहावं उदाहरण टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्सने एका कंपनीला 1.5 टनाचा व करासहित 51,200 रुपये किमतीचा एअर कंडिशनर पुरवला. एअर कंडिशनर म्हणजे AC. एअर कंडिशनरवरील CGST चा दर 14% आकारला तर कर बीजकात खालील बाबी किती दर्शवल्या असतील ते काढा. एक एक गोष्ट आपल्याला काय करायची आहे काढायची आहे. आपण आता काय करू पाहिजेला मराठीसाठी बघूया आणि नंतर सेमीसाठी बघूया. आहे उदाहरण मोठं आहे कालचे नाही पण व्यवस्थितरित्या दोघांसाठी जर पाहिलं तर आपल्याला काहीच अडचणी येणार नाही. ओके. टिपटॉप कंपनीने एक एअर कंडिशनर घेतलाय आणि त्या एअर कंडिशन 1.5 टनाचा आहे आणि करासहित त्याची किंमत 51,200 आहे. बरोबर आहे. मग आणि CGST चा जर दर 14% असेल तर SGST चा सुद्धा दर 14% असणार आहे. GST चा दर 14 किती असणार आहे 28 असणार आहे आणि AC ची करपात्र किंमत म्हणजे आपण 1 रुपये काय करू शकतो मानून ती काढू शकतो. ओके. जसं आपण पाठीमागं काढलंय तसं इथं सुद्धा काढू शकतो. बरोबर आहे. जे काय दिलंय ते आपण काय करू पहिल्यांदा एक एक गोष्टी लिहूया. पहिलं आपल्याला SGST चा दर काढायचा आहे त्याच्यासाठी CGST चा दर CGST चा जो काय दर आहे तो किती 14% म्हणून SGST चा दर SGST जी आहे ती किती होणार आहे तुमची 14%. हे झालं पहिलं. नंतर AC वरील GST चा दर AC वरील GST चा दर म्हणजे ह्या दोघांची बेरीज होईल 14 + 14 म्हणजे किती टक्के होणार आहे 28%. इथं सुद्धा टक्क्याचं चिन्ह देत जा कारण 14 + 14 = 28 होणार आहे. 14% + 14% म्हणजे 28% काय होणार आहे होणार आहे हे लक्षात घ्या. आता तिसरं AC ची आपण करपात्र किंमत काढू. जसं 5 उदाहरणात पाहिलं होतं त्याच्याप्रमाणे आपण काय करणार आहोत ते सोडवणार आहोत. याला मी आता भरपूर खाली घेतो हे लक्षात घ्या. AC ची करपात्र किंमत आता मी वरवर ते सरकवणार तुमच्याकडे पुस्तकं असतील त्याच्यामुळे काय अडचण येणार नाही. AC ची करपात्र किंमत काढूया. समजा AC ची करपात्र किंमत 1 रुपये आहे. एअर कंडिशनर म्हणजे AC AC ची करपात्र किंमत 1 रुपये आहे तर ती आहे 1 रुपये आहे. ओके. GST चा दर GST चा दर किती झाला 28%. आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो GST नेहमी करपात्र किमतीवरच असते. म्हणजे GST किती रुपये मिळेल तर करपात्र किंमत 1 आणि त्याच्यावर किती टक्के 28% म्हणजे 1 * 28 / 100 म्हणजे काय आलं 28x / किती आला तुमचा 100 आलेला आहे. त्याला जर भाग लावला आपण 4 ने 4 * 7 = 28 4 * 0 = 0 4 * 2 = 8 आणि 4 * 5 = 20 म्हणजे किती आलं 7x = 25 आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या आता तिथं आपलं खरं ही आहे. आता करपात्र किंमत किती मानली 1 त्याच्यावर GST किती दिला आपण 7x = 25 असं मिळून एकूण किती रुपये दिलं त्याच्यासाठी तर एकूण रुपये दिलं 51,200 रुपये. बरोबर आहे. ते सोडवू आपण मग असतात तिरकस गुणाकार 25x + 7x / 25 बरोबर 51,200. 25 + 7 = 32x / 25 बरोबर किती 51,200. काय होईल विद्यार्थी मित्रांनो
32x बरोबर 51200 आणि हा 25 जण त्याला गुणणार आणि हा जर गुणाकार केला किंवा याच्यावर आपण x ची किंमत जर थोडस काढण्याचा जर प्रयत्न केला तर काय होईल पा विद्यार्थी मित्रांनो, x बरोबर काय होईल ते आपण पाहूया। इथं 51200 गुणिले 25 आणि इथं छेदस्थानी जो आहे तो किती आहे तुमचा 32 आहे। आता 32 आणि 51200 यांचा आपण काय करूया भागाकार करण्याचा प्रयत्न करू। तर हा जर भागाकार केला तर हा पूर्णपणे हा जर भागाकार तुम्ही सोडवला विद्यार्थी मित्रांनो तर याची किंमत जी आहे ती किंमत येते 40,000। याची किंमत किती येते 40,000 येत आहे। तुम म्हणताल कसं काय अहो 32 ह्या 512 भाग लावा आणि त्यांचा आणि 25 गुणाकार करा। आता भागाकार गुणाकार इथं आपण सोडून देणार नाही तो आपल्याला येते हे लक्षात ठेवा। मग एक्स म्हणजे काय आलं तर ते एसी जे होता ना एसी त्या एसीची करपात्र किंमत आलेली आहे। एसीची करपात्र किंमत एसीची करपात्र किंमत किती आहे ती किती आलेली आहे 40,000 रुपये आलेली आहे। झालं तिसरं आता जीएसटीची एकूण रक्कम काढायला लावली। आता जीएसटीचा दर माहिती आहे आपल्याला पण रक्कम माहिती आहे का नाही। जीएसटीची एकूण रक्कम आपण काढू शकतो बघा 51,200 जीएसटी सहित आणि एसीची खरी किंमत 40,000 याच्यावर सुद्धा काढू शकतो किंवा ह्या 40,000 28% केलं त्याच्यावर सुद्धा काढू शकतो। दोन्ही पद्धतीने आपण काय करू शकतो हे चौथं काढू शकतो म्हणजे जीएसटीची एकूण रक्कम जीएसटीची एकूण रक्कम। आता बघा तो एसी करासहित टॅक्स देऊन 51,200 घेतला परंतु त्याची खरी किंमत किती होती तर ती होती 40,000 म्हणजे ही जर वजाबाकी केली तर किती येईल 11,200 या जीएसटीची एकूण रक्कम आहे। पुढे काय विचारलंय आपल्याला सी जीएसटीची रक्कम आणि एस जीएसटीची रक्कम विचारली दर विचारलेला नाही। मग आपल्याला माहिती आहे जीएसटीच्या निमंत्रणामध्ये सी जीएसटी आणि एस जीएसटी असू शकतो। मग आपण पुढचा पाचवा घटक सी जी एस टी ची रक्कम। या जीएसटीच्या निम्मे असणार आहे 11,200 भागिले किती येणार आहे तुमचा 2 येणार आहे। हा जर भागाकार केला तर हा येईल 5,600 आणि जेवढा सी जी एस टी असतो तेवढाच एस जी एस टी असतो। इथं लिहू शकतो आपण एस जी एस टी ची रक्कम एस जी एस टी ची रक्कम ती सुद्धा किती येणार आहे 5,600। ओके विद्यार्थी मित्रांनो मी इथं मराठीसाठी पाहिलं आता सेमीसाठी आपण काय करणार आहोत हे उदाहरण आता पाहणार आहोत। टिपटॉप इलेक्ट्रॉनिक सप्लाय अँड ए सी ऑफ 1.5 टन टू अ कंपनी कॉस्ट ऑफ ए सी supplied is 15,200 with GST. Rate of GST on AC is 15%. Then find the following amount as shown in the tax invoice of Tiptop Electronics. The Tiptop Electronics ते आपल्याला काढायचं आहे। Rate of GST दिलाय 14%। काढायचं आहे पहिल्यांदा rate of CGST काढायचा आहे। बघा rate of CGST रेट ऑफ सी जी एस टी जो आहे तो किती आहे तुमचा 14% आहे त्याला आपण घेऊन म्हणू म्हणून तेवढाच एस जी एस टी असतो। म्हणजे पहिलं काय येईल तुमचं रेट ऑफ एस जी एस टी तो सुद्धा किती आला 14%। दुसरं विचारले
रेट ऑफ जीएसटी ऑन एसी। एसी वरील जीएसटी म्हणजे ह्या दोघांची बेरीज होणार आहे, म्हणजे काय होणार आहे, 15% प्लस 15% म्हणजे किती होणार आहे तुमचा 28%। आणि तिसरं जे काढायचं आहे ते काय काढायचं आहे, टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ एसी काढायचा आहे। मग आपण पाहूया, आपण मागाशी काढले तसंच करू, लेट टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ एसी बी एक्स, रेट ऑफ जीएसटी, रेट ऑफ जीएसटी तो किती आहे तुमचा 28% आहे, बरोबर आहे, रेट ऑफ जीएसटी 28% आहे। म्हणजे जीएसटी किती असेल, तर जीएसटी हा नेहमी टॅक्सेबल व्हॅल्यूवर असतो, टॅक्सेबल व्हॅल्यू एक्स, आणि त्याचं 28% येणार आहे, म्हणजे एक्स इंटू 28/100 होणार आहे, म्हणजे 28x/100। याला जर आपण संक्षिप्त रूप दिलं तर 4 7 28 आणि 4 2 8 4 5 20, म्हणजे जी एस टी जो आहे तो किती आलेला आहे तुमचा 7x/100 किती आला, 25 आलेला आहे। आता विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, टॅक्सेबल व्हॅल्यू एक्स, त्या एक्सवरती जी एस टी 7x/25 आला, आणि असं मिळून तो ए सी जो आहे तो मिळाला 51,200। क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण, हे 25x + 7x / हे तर 25 = 51,200, म्हणजे हे वरचं झालं 32x/25 आणि हे आलं 51,000 किती आलं तुमचं 200 आलेला। याच्यावर आपण एक्स ची व्हॅल्यू काढू, एक्स इज इक्वल टू 51,200 इंटू 25 आणि डिवायडेड बाय 32, 32 ह्याला भाग लावला आणि 25 गुणलं तर एक्स इज इक्वल टू येणार आहे 40,000, म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ ए सी, टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ ए सी जो आहे तो किती आलेला आहे तुमचा, तर तो आलेला आहे 40,000 आलेला। आता विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, आपल्याला पुढचा जो घटक काढायचा आहे, चौथा घटक, तो काय आहे, टोटल अमाऊंट ऑफ जी एस टी, जी एस टीची टोटल अमाऊंट काढायची आहे। मग ती कशी काढायची बघा, टोटल अमाऊंट ऑफ जी एस टी, टोटल अमाऊंट ऑफ जी एस टी 51,200 जी एस टी सहित ए सी होता आणि त्या ए सीची मूळ किंमत जी होती 40,000, ही जर वजाबाकी केली तर ती वजाबाकी येईल 11,200, ही टोटल अमाऊंट ऑफ पेड झाली जी एस टीची झाली, किंवा ह्या टॅक्सेबल व्हॅल्यूला 28% केलं तरी एवढंच येणार आहे। पुढचं जे आहे पाचवं, अमाऊंट ऑफ सी जी एस टी, बरोबर आहे, जी एस टीच्या निम्मा सी जी एस टी असतो, अमाऊंट ऑफ सी जी एस टी मग किती येईल, 11,200/2 = 5,600 येणार आहे। आणि पुढचं अमाऊंट ऑफ एस जी एस टी, अमाऊंट ऑफ एस जी एस टी हा जो आहे तो किती येईल तुमचा, 11,200/2 = किती आला 5,600। अशा पद्धतीने सेमी आणि मराठीसाठी सुद्धा आपण हे उदाहरण काय केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो पाहिलं आहे। आता याच्यातलं आपण शेवटचं उदाहरण सेमी आणि मराठीसाठी सुद्धा काय केलेलं पाहणार आहोत। सातवं उदाहरण आहे प्रसादने काय केलेलं आहे, महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स गुड्समधून 40,000 रुपये छापील किमतीची वॉशिंग मशीन विकत घेतली, बघा 40,000 रुपये वॉशिंग मशीनची छापील किंमत आहे, त्यावर दुकानदाराने त्याला 5% सूट दिली म्हणजे 40,000 आणि जी एस टीचा दर किती टक्के आहे, 28% आहे, तर प्रसादला ते वॉशिंग मशीन किती रुपयात मिळाले आणि कर भिजकात सी जी एस टी आणि एस जी एस टी किती रुपये असेल ते आपल्याला काढायचं आहे। आता आपण पहिल्यांदा त्या वॉशिंग मशीनची छापील किंमत किती आहे, 40,000 रुपये आहे, ते आपण घेऊ। वॉशिंग मशीनची, वॉशिंग मशीनची
छापील किंमत। वॉशिंग मशीनची जी काही छापील किंमत आहे ती किती आहे, 40,000 रुपये आहे। यावर 5% सूट मिळणी तुम्हाला प्रसादला। मग 5% सूट म्हणजे किती मिळाली, म्हणजे मिळालेली सूट काढू आपण। मिळालेली सूट म्हणजे बघा 40,000 किती टक्के, 5% म्हणजे 40,000 × 5 आणि छेदस्थानी 100, त्या 2 शून्यला हे 2 शून्य गेलं। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, 400 × 5 म्हणजे किती रुपयाची सूट मिळाली, तर ती सूट मिळालेली आहे 2000 सूट मिळालेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, मिळालेली सूट जी आहे ती किती रुपये मिळालेली आहे, 2000 मिळेल। मग बघा 40,000 वॉशिंग मशीन सूट मिळली 2000, म्हणजे वॉशिंग मशीनची किंमत किती झाली तुम्हाला, 38,000, ती झाली कर पात्र किंमत। आणि लक्षात, छापील किमतीतून जर आपण सूट वजा केली तर ती वॉशिंग मशीनची करपात्र किंमत होणार आहे। मग इथल्या करपात्र किंमत बरोबर 40,000 वजा 2000 म्हणजे 38,000 रुपये ही झाली त्याची वॉशिंग मशीनची करपात्र किंमत। ओके, आणि आता याच्यावर आपल्याला जे जे काय काढायला लावलेलं आहे ते आपण काय करू शकतो, काढू शकतो। आता उदाहरणवरती गेले, माझ्या हातात पुस्तक आहे, मी ते पुस्तकातून वाचणार आहे। आता काय झालं विद्यार्थी मित्रांनो, यावर GST किती टक्के आकारलेला आहे, 28%। इथे देऊ आपण GST दर, किती टक्के, 28%। मग GST काढू आपण, GST नेहमी करपात्र किमतीवरच असतो, म्हणजे 38,000 × 28 आणि छेदस्थानी 100, 2 शून्याला 2 शून्य गेलं, म्हणजे 380 × किती झाला तुमचा, 28 झालेला आहे। आणि हा जर गुणाकार केला तर 10,740 हा झाला तुमचा, काय झाला विद्यार्थी मित्रांनो, GST झालेला आहे। मग आता आपण पाहूया काय करायचं ते। ओके, आपल्याला पुढे काय विचारले, प्रसादला वॉशिंग मशीन किती रुपयास मिळाले, प्रसादला त्या वॉशिंग मशीनसाठी द्यावी लागणारी किंमत काढावी लागणार आहे। प्रसादला द्यावी लागणारी किंमत, बघा सूट दिली 2000 पण इकडे कर बसला 10,000, म्हणजे 38,000 अधिक 10,640 म्हणजे 48,640 रुपयाला प्रसादला ते काय झालं, वॉशिंग मशीन जे आहे ते बसलेलंच आहे। आणि याच्यावरून आपल्याला CGST आणि SGST काढता येईल। आता GST निम्मा CGST असतो, म्हणून CGST बरोबर 10,540, त्याला भागिले 2 केला तर तो येईल 5,320। आणि जेवढा CGST असतो तेवढाच काय असतो, SGST असतो। अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो पा, मराठीसाठी मी सर्व उदाहरण पाहिलेलं आहे। आता आपण कोणासाठी पाहूया, सेमीसाठी ते उदाहरण काय करूया पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। प्रसाद परचेस्ड वॉशिंग मशीन फ्रॉम महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स गुड्स। प्रसादने एक वॉशिंग मशीन महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक गुड्स मधनं काय केलं, खरेदी केलं, परचेस म्हणजे खरेदी करणे। द डिस्काउंट ऑफ 5% वॉज गिव्हन ऑन द प्रिंटेड प्राइस ऑफ द 14,000। आणि त्या वॉशिंग मशीनची छापील किंमत म्हणजे प्रिंटेड प्राइस जी होती ती 40,000, आणि त्याच्यावर डिस्काउंट 5% दिलेला आहे। तर रेट ऑफ GST चार्ज वॉज 28%, आणि GST चा जर चार्ज 28% असेल, फाइंड द परचेस प्राइस ऑफ वॉशिंग मशीन
तर ती त्याची टॅक्सेबल व्हॅल्यू थोडक्यात परचेस प्राईस आपल्याला काढायची आहे. ऑल्सो फाइंड अमाऊंट ऑफ सी जी एस टी आणि अमाऊंट ऑफ एस जी एस टी शो इन द टॅक्स इनवॉइस. तर टॅक्स इनवॉइस म्हणजे तर त्या गोष्टी आपल्याला सी जी एस टी आणि एस जी एस टी काढायचं आहे. प्रिंटेड प्राईस ऑफ वॉशिंग मशीन, द प्रिंटेड प्राईस ऑफ वॉशिंग मशीन किती येईल तुमची 40,000 येणार आहे. ओके, आणि याच्यावर 5% डिस्काउंट आहे. डिस्काउंट किती मिळेल ते पाहू आपण. डिस्काउंट इज इक्वल टू प्रिंटेड प्राइस 40,000 याच्यावर 5% 5/100 झिरोला झिरो गेला 400 × 5 म्हणजे किती झाला 2000 डिस्काउंट. म्हणजे ते वॉशिंग ॲक्च्युअल सेलिंग प्राईज ऑफ वॉशिंग मशीन्स किती, सेलिंग प्राईज ऑफ सेलिंग प्राईज ऑफ वॉशिंग मशीन बघा 40,000 वॉशिंग मशीन त्याच्यावर 2000 सूट डिस्काउंट म्हणजे 38,000. हे जे 38,000 आहे याला टॅक्सेबल व्हॅल्यू आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू 38,000. आता आपल्याला जी एस टी वगैरे याच्यावर काढता येतो. रेट ऑफ जी एस टी तुम्हाला रेट ऑफ जी एस टी जो आहे तो किती दिलेला आहे 28% दिलेला आहे. ओके, याच्यावर आपण जी एस टी काढू शकतो. जी एस टी हा नेहमी टॅक्सेबल व्हॅल्यूवर असतो. टॅक्सेबल व्हॅल्यू 38,000 28 हे जर मल्टिप्लिकेशन केलं विद्यार्थी मित्रांनो तर हे किती येईल 10,640. याच्यावर आपल्याला एस जी एस टी आणि सी जी एस टी काढता येतो. याच्या निम्मा 10,740 निम्मा म्हणजे भागिले 2 म्हणजे 5,320 ही सुद्धा 5,320. या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण सराव संच 4.1 सर्वच्या सर्व पाहिले. काय अडचणी असतील तर मला नक्कीच तुम्ही माझा शेवटचा जो मोबाईल नंबर आहे त्याच्यावर. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. जर आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून इथून तुमचे सर्व व्हिडिओ चांगल्या अगोदर आहेत.